कुडाळ नगर पंचायतीच्या 13 प्रभागांसाठी मतदान होत असून 41 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 9171 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी निवडणूक विभागाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी 13 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून 65 कर्मचारी, 13 पोलीस कर्मचारी आणि 10 राखीव कर्मचारी नेमण्यात आले आहेत. 13 मतदान केंद्रांमध्ये प्रभाग 1 कवील काटे, प्रभाग 2 भैरववाडी, प्रभाग 7 डॉक्टर आंबेडकर नगर, प्रभाग 8 मस्जिद मोहल्ला यांसाठी न्यू इंग्लिश स्कूल कुडाळे येथे मतदान होणार आहे. प्रभाग 4 बाजारपेठेसाठी जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रभाग 5 कुडाळेश्वरवाडी, प्रभाग 6 गांधी चौकासाठी जिल्हा परिषद केंद्र शाळा, प्रभाग 9 नाबरवाडी, प्रभाग 15 बदली कुंभारवाडीसाठी जिल्हा परिषद कुंभारवाडी शाळा येथे मतदान होईल. प्रभाग 11 वाघ सावंत टेम गणेशनगर, प्रभाग 12 हिंदू कॉलनी, प्रभाग 13 श्रीरामवाडी आणि प्रभाग 14 अभिनव नगरसाठी कुडाळ या निवडणुकीत भाजप काँग्रेस हे पक्ष स्वतंत्र लढत आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निकालांकडे जिल्हावासियांचे डोळे लागले आहेत. दरम्यान कडाक्याच्या थंडीमुळे मतदान करण्यासाठी अल्प प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहे, तर कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात फक्त 7:30 ते 9:30 या 2 तासांच्या कालावधीत 13.51% मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मठपती यांनी दिली आहे.